जुहू बीच हे मुंबईमधील सगळ्यात फेमस बीच आहे. मित्रांनो, जुहू बीचवरती पर्यटक बऱ्याच प्रमाणात येतात. म्हणजे इतर आपले मुंबईचे जेवढे बीच आहेत तिथे सुद्धा पर्यटन जास्त प्रमाणात आहे, पण इकडे जेवढं पर्यटन आहे ते आय थिंक मला नाही वाटत की मुंबईच्या कुठल्या दुसऱ्या बीचमध्ये आहे. मित्रांनो, जुहू बीचमध्ये नक्की काय फेमस आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते की जुहू बीचवरती इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, ज्या अलिबागला आणि आपल्या कोकणातील इतर बीचवरती केल्या जातात. त्याचप्रमाणे ना इकडे खूप सारे खाऊचे स्टॉल आहेत, म्हणजे भेळपुरी, पाणीपुरी आणि म्हणजे खूप काही गोळा आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तर आपण एक एक प्रत्येक ठिकाणी भेट देऊया. त्याच्या आधी संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आपण आता वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणार आहोत. इथे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, सो आपण बघूया आपल्याला नक्की कुठला ऑप्शन प्रिफर करायचा आहे. सो मित्रांनो, वेळ वाया नाही झाला तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात बेस्ट ऑप्शन जे आहे ती आपली मुंबई लोकल. तुम्ही एकतर विलेपार्लेला उतरू शकता किंवा सांताक्रूजला उतरू शकता. तिकडून तुम्हाला बसचे ऑप्शन आहेत, आपले BST किंवा तुम्ही रिक्षा घेऊ शकता. दोन्ही ऑप्शन खूप कन्व्हिनियंट आहेत. सो तुम्हाला जे प्रिफर वाटतं, तुम्हाला जे वाटतं की मी बसने जावं किंवा रिक्षाने जावं, तसं तुम्ही चूज करा. मी तर तुम्हाला सांगेन की बसने जा, स्वस्तात मस्त आणि रिक्षा पण बरी आहे, म्हणजे तुम्ही आरामशीर डायरेक्टली पोहोचू शकता. बसची वाट बघायला तुम्हाला नाही लागणार. सो आता आपण वॉटर स्पोर्ट्स बघूया. पॅरासेट आहे का? नाही आता नाही. कधी असतं ते? सकाळी 11 ते 5. खरं तर पॅरासेट करायचं होतं. मग आता काय करे? बनाना राईड नको रे. काय करायचं? स्पीड बोट च नाही. जेटस्कीला तर 1 पर्सनच असेल ना? पर पर्सन 2 पर्सन साठी नाही, सोफा करू शकतो. मग हे करूया 200. ओके, म्हणजे यामध्ये स्पीड बोट च नाही. आपण शॉर्ट्स पण नाही घातलेत ना? आपण त्याच्यामध्ये याच्यात भिजायला होईल ना? मित्रांनो, खरं तर आम्हाला पॅराशूटमध्ये जायचं होतं, पण त्याचा टायमिंग सकाळचं आहे. सो ते आपल्याला पॉसिबल आहे. नेक्स्ट टाइम कधीतरी आपण मॉर्निंगला येऊ आणि तेव्हा आपण पॅराशूट ट्राय करू. मित्रांनो, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही स्पीडबोटचा पर्याय निवडला, कारण स्पीडबोटमध्ये एकाच वेळी 6 जण समुद्राचा आनंद लुटू शकतात. त्याचप्रमाणे इथे आमचं तिकीट निघालेलं आहे आणि तुमचे बॅग्स किंवा शूज जे काही असतील ते तुम्ही काउंटरवरती जमा करून ठेवू शकता. आणि पर पर्सनचं तुम्हाला जर वाटत असेल चार्जेस किती आहेत, तर ते 200 रुपये आहेत. आणि तुम्हाला इथे लाईफ जॅकेट दिलं जातं तुमच्या सेफ्टीसाठी, त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही आहे. मस्तपणे समुद्राचा आनंद लुटा. चला तर मंडळी, आता मी पूर्ण रेडी आहे स्पीड बोटचा आनंद लुटायला. लाईन लागलेली आहे. मला वाटतं ना जीन्स वरती फोल्ड करायला. हो, कर फोल्ड, मी पण करतो. नाही, आम्ही हँडल करू. हँडल करते बसून घे.
तुझा एक्सपीरियंस कसा होता? एकदम ऑसम, पूर्ण डोका फिरून गेला. जबरदस्त, 200 रुपये वसूल झाले. वसूल आहे, एकच राऊंड होता पण एवढा मजा आली ना, बापरे, म्हणजे आउट ऑफ दी वर्ल्ड फिलिंग होती. आणि नेक्स्ट टाइम परत करेन. लास्ट मोमेंटला जेव्हा टर्निंग झाली ना तेव्हा इजी तर आता कॅमेरा, मी तर कॅमेरा हँडल करतो ते, आणि मला आधीच बोललेले की कॅमेरा तुमच्या रिस्क वर जा. तुमच्यासाठी तुम्हाला व्लॉगिंग मध्ये एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी, सो मेक शुअर की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आता ना आपण फूड इकडचं एक्सप्लोअर करूया, थोडंफार जास्त खाऊया. आम्ही दोघांनी पण लंच ऑलरेडी केला आहे, सो जास्त हेवी नाही खाणार. पण बाहेर आलो आहे म्हणजे चौपाटीवर आलो आणि चाट खाणार नाही असं होणारच नाही. मीठ तर गेलेलंच आहे, फक्त मसाला जायचं. पाण्यामुळे ना इतकं पूर्ण तोंडावर पाणी बिणी फवार, एकदम माझा क्लीन अप होऊन निघालेला आहे, स्वच्छ एकदम. सो आता आपण लाईफ जॅकेट काढूया, मसाला खायची देरी आहे, मीठ खाल्लेलं आहे, चाट मसाला होऊन जाईल आणि फिश काढून खाऊया आपण. आपलं झालं सॉर्ट एकदम. हे बघा, इथे ना पूर्ण फूडच फूड आहे, बघू शकता. या लाईनीला ना वरती सगळं पूर्ण खाण्यापिण्याचंच आहे. चाट आहे, म्हणजे आपलं शेवपुरी, पाणीपुरी, पावभाजी, नूडल्स आणि भरपूर खूप काही त्याच्याकडे भेटतं. आणि इकडे हे आपलं स्ट्रीट फूड, अर्थात चिंच, बोरं, इथे चायनीज भेळ आहे, नारळ पाणी आहे, तिथे मक्के आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे मुलींसाठी खूप प्रकारची ॲक्सेसरीज आहेत, कानातले आहेत, ब्रेसलेट आहेत. आणि हे बघू शकता माझ्या हातात आता हे किचन आहे, 30 रुपयाला हे किचन आहे, बाकी गोष्टी 50 रुपयाच्या आहेत. सगळे स्पीड बोट मध्ये केसाची स्पीड वापस तिकडे दे, माझा स्वाधीन कर. आता आपण इथे बसूया थोडस. सो मित्रांनो, आम्ही घेतले खिचा पापड, इथे 2 चाय घेतले आणि सोबत आहे मिस्टर अनिकेत राणे. वाट बघतोय कधी व्हिडिओ हे होत आहे. आणि समोर इथे छान सनसेट होतोय, सनसेटच बघा मित्रांनो. हे बघा सनसेट बघा. सो मित्रांनो, आता आम्ही मस्त वाळूत बसलोय, इथून चटई घेतली आहे. किती कॉस्ट येते चटईची? 40 रुपये. आणि आय थिंक गिरगावला 30 रुपीज आहे. 20 रुपीज गिरगावला 20, आणि इथे डबल कॉस्ट आहे कारण की का इथे पर्यटन जास्त आहे. सो आता आपण मस्त आपली चहा एन्जॉय करूया, नाही तर चहा थंड होईल आणि थंड झाली की चहा माझ्यावर रागवेल आणि चहा रागवेल असं मी रागून नाही दिलं चहाला, मुळीच वागणार नाहीये. कारण की चहा म्हणजे जीवकी प्राण, स्वादिष्ट चहा मी संपवते. आणि तुम्हाला इथे आपल्याला अजून फूड काही एक्सप्लोअर करायचं असेल तर आपण ते सुद्धा जातो. त्याचं बघायचं काय चाललंय, बघायचं भलतच चाललंय. चुस्क्या मारून चहा पितो, इलायची चहा आहे मग चुस्क्याच मारतात ना. बरं बरं, मार, हव्या तेवढ्या चुस्क्या मार. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. थोडा व्हेजिटेबल्स कमी लागतात पण चटणी यातली जी आहे ना, ग्रीन चटणी आहे, म्हणजे हिरवी चटणी आहे आणि आपल्या लसणीची लाल चटणी आहे. सो टेस्ट छान लागतो. मित्रांनो, आता मी आलोय पावभाजी घ्यायला. एक पावभाजी, 2 पाव एक्स्ट्रा. क्या प्राइस है? अपना हो गया आपका 150 हो गया. 150 हो गया. और आप लेके आओगे ना? हाँ हाँ, फ्राई करेंगे. मित्रांनो, इथे आपण पावभाजी घेतो आणि सर्विस सुद्धा देतात आपल्याला. दोन काय? येस.
क्या बोलते हैं दोस्त, इधर कब से आ रहे हो? इधर आए थे कि ये मराठी चैनल है तो का नाम जान सकते अनमोल। ये अनमोल आहेत आणि यांना इंटरेस्ट आहे की आपले ब्लॉग तुम्ही सबस्क्राइब पण केलेला आहे त्यांनी चॅनलला। दो पाव एक्स्ट्रा और एक पाव भाजी उधर लेके आ दोस्त। अच्छा लगा आपसे मिलते, एक मैं ले लेता हूँ। ये यहाँ पे फूड लवर है और पाव भाजी का टेस्ट करने आए हैं। ठीक है चलो मिलते हैं। मित्रांनो तो माझा आधीच थोडा पुढे गेलेला आहे, मी आस्ती आस्ती चालत आहे आपल्याला ब्लॉग करायचा आहे म्हणून। तो आधीच जाऊन सर्विस पण देतात एवढी छान वाटलं। 150 मध्ये पाव भाजी प्लस 2 पाव एक्स्ट्रा आणि आपल्याला हे सर्विस पण देत आहेत जिथे आपण बसलेलो असतो तिथे। तर तुम्ही पण नक्की कधी आलात तिथे पाव भाजी नक्की टेस्ट करा, आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगू की कशी आहे, स्पायसी आहे, नक्की सगळा रिव्ह्यू तुम्हाला सांगू। ते बघा मित्रांनो माझ्या आधी सर्विस आलेली आहे पाव भाजीची। तुमचं नाव सांगू शकता? हां बोले। बताओ नाम। भरत यादव। एकदम फास्ट सर्विस आहे, मी येण्याच्या आधीच यांनी इथं सर्विस दिलेली आहे। मी बोलण्याच्या नादात हे सर्विस 3 ठिकाणी सर्विस देऊन आलेले आहेत। हम बिहार कडाने हो। अच्छा अच्छा, हम ये महाराष्ट्रन ब्लॉग बनाते हैं, मराठी ब्लॉग। ठीक है, अच्छा लगा आपसे मिलके। थैंक यू। अरे बापरे, लिंबू तर मेन असतं पावभाजीमध्ये। लिंबू नसेल तर पावभाजी पावभाजी नाही आहे। 150 मध्ये यांनी हे दिलेले आहे बनवून। येस गोबी मसाले जे आहे टेस्ट कशी आहे नक्की? अच्छा स्पाइस कमी आहे पण मलाई कुल्फी। ठीक आहे, ते ओव्हरऑल सगळ्यांसाठी बनवतात ना। मलाई कुल्फी तो कमी आहे आईस्क्रीम दीदी। आणि असं बीच वर उतरून खाण्याची जी मजा आहे ना ती तुम्हाला फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये भेटणार। आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल की किती झालं ना की स्ट्रीट फूड आणि जे फॅन्सी फूड असतं ना तिथे आपण कंपॅरिझन करूच शकत, फरक करूच शकत। आता हिचं काय बोलणं काय पुढे होणार असं वाटत नाही, सगळं पावभाजीवर कॉन्सन्ट्रेट आहे। व्हिडिओ काढ, एन्जॉय कर, मी पावभाजी एन्जॉय करते। ठीक आहे, इतना आहे गपचूप। तुमच्यासाठी आम्ही नवनवीन ब्लॉग आणि रिक्स वाले ब्लॉग नक्की आलो। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि बाय बाय।